नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ध्यास अकॅडमीमध्ये आज आपण डिपार्टमेंटल पी एस आय दोन हजार तेवीस मध्ये जी पूर्व परीक्षा झाली होती त्याचा एक्सपेक्टेड जो कटॉप आहे तो बघणार आहे जे की एक्झामची आता प्रथम उत्तर उत्तरपत्रिका जी आहे जे पहिली अँसर की आहे ती आपल्यासमोर आलेली आहे पहिल्या अँसर की नुसार बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क्स हे कमी जास्त झालेले आहे कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत होतं मार्क्स आपले खूप जास्त आहे बट अँसर की मध्ये बरेच प्रश्न कारण की हार्ड लेवल होती पेपरची मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे की किती विद्यार्थी हे मुख्य परीक्षेसाठी पात्र होणार आहे किती विद्यार्थ्यांना दोन हजार एकवीसच्या कट मध्ये क्वालिफाय केलं होतं त्याचा कट किती लागला होता एकवीस चा गेल्या वर्षीचा यावेळेसची जागा किती आहे आणि यावेळेसचा कट ऑफ किती लागू शकतो ओके तर सर्व आपण सविस्तर बघणार आहे इन डेप बघणार आहे तर व्हिडीओला शेवटपर्यंत बघायचा एकूण एक गोष्ट समजून घ्यायची कारण की मी तर पूर्ण तुमच्यासमोर आकडेवारी आणली आहे त्या आकडेवारीनुसार मी सध्या बोलणार आहे की किती लागू शकतो कारण की हा डिपार्टमेंटल पीएसआय वाल्यांचा हा शेवटची संधी आहे त्यांच्याकडे जे डायरेक्टली पी एस आय तुम्ही भरू शकता तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कारण की नंतर पस्तावल्यापेक्षा आता हा व्हिडिओ बघून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करू शकता कारण की इथे मी सगळे आकडेवारी जी आहे ती जे आपली च्या साईटवर दिलेली आहे ती आकडेवारीनुसार तुम्हाला मी एक्सपेक्टेड जो कटॉप आहे तो सांगत आहे ठीक आहे तर सर्वप्रथम आपण आता या व्हिडिओला सुरुवात करू तर सर्वांनी बनून आहे एकूण एक गोष्ट समजून घ्यायचं आहे तुमचे काही प्रश्न असेल काही विचारायचं असेल तर मोर मध्ये जाऊन कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही तिथं मला विचारू शकता की कि सर किती लागलाय तुमचा स्कोर पण सांगू शकता की सर एवढा स्कोर आहे इतकी लागू शकतो कारण की मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल आले त्यानुसार मी अंदाजित तुम्हाला सांगतोय कमेंट सेक्शनमध्ये गेल्या वेळेसच्या दोन दिवसापूर्वी आपण जे आन्सर की टाकले त्यामध्ये पण खूप कमेंट आले की एवढे एवढे स्कोर येत आहे बत्तीस तीस अठ्ठावीस पस्तीस चाळीस तर त्यानुसार पण एक लॉजिक लागलेला आहे आणि माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असलेल्या जे आहे विद्यार्थी त्यांच्यासोबत पण मी डिस्कशन करून हा पूर्ण तुमच्याकडे समोर आराखडा आणलेला आहे ठीक आहे तर बघा आपण सविस्तर एक एक गोष्ट समजून घेऊ शांत समजून घेऊ जेणेकरून तुम्हाला समजेल तर एकूण जा जागा आहे ते आहे सहाशे पंधरा सिक्स वन फाईव्ह पूर्व परीक्षा झाली दहा बारा दोन हजार तेवीस ला पेपर होता मॉडरेट टू हार्ड लेवलचा बरेच जणांना पहिलं वाटलं इझी पेपर आहे पण पेपर इझी नव्हता बऱ्याच जणांना टाइमच पुरला नाही बरेच जणांनी एका तासामधला म्हणजे एका तासामध्ये साठ सत्तर ऐंशी पर्यंत पोहोचले बरेच विद्यार्थी असे पण होते पेपर पेपर की ज्यांना पेपरमध्ये कन्फ्युजन खूप झालं आणि पेपरची लेवल पण हार्ड लेवलस म्हणू शकतो कारण की डिपार्टमेंटल पी एस एवढा अभ्यास करायला वेळ नाही मिळत त्यामुळे तुमच्यासाठी पेपर तर मॉडरेट टू हार्ड होता ओके त्यानंतर आता मुख्य परीक्षेसाठी किती विद्यार्थी क्वालिफाय करणार आहे किंवा पात्र असणार आहे तर सहाशे पंधरा मल्टिप्लाय बाय बारा बाराने गुन्हायचं आहे त्याला का बरं एमपीसीचा क्रायटेरिया आहे की ते पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षेसाठी बाराच्या रेषूनी विद्यार्थी घेतात म्हणजे सहाशे पंधरा मल्टिप्लाय बाय जर बारा केलं तर जवळपास सात हजार तीनशे ऐंशी म्हणजे इज इक्वल टू जर केलं मी तर जवळपास सात हजार चारशे विद्यार्थी हे मुख्य परीक्षेसाठी पात्र होणार आहे सात हजार चारशे पहिले लक्षात घेऊन घ्या म्हणजे त्यामध्ये तुम्ही आहे की नाही हे तुम्हाला थोड्या वेळात कळेलच ओके आता हे समजलं सात हजार चारशे तर हे झालं आपलं दोन हजार तेवीसचं पण दोन हजार बावीस मध्ये जो डिपार्टमेंटल पी एस आयचा कट ऑफ लागला होता जो की एमपीसीच्या साईटवर दिलेला आहे हे सर्व एमपीसीच्या साईटवरून मी आकडेवारी घेतली आहे तर तिथे कट ऑफ किती लागला होता ते बघा तर दोन एकूण जागा ज्या होत्या दोन हजार बावीस मध्ये त्या होत्या दोनशे पन्नास टू फिफ्टी अशात आलं दोनशे पन्नास जागांमध्ये मुख्य परीक्षेसाठी पात्र विद्यार्थी किती होते तर ते होते तीन हजार बारा विद्यार्थी ठीक आहे म्हणजे तीन हजार बारा दोनशे पन्नास जागा साठी तीन हजार बारा विद्यार्थी पात्र होते म्हणजे दोनशे पन्नास मल्टिप्लाय जर मी बारा केले जो की एमपीसी ने सांगितलेला रेशो आहे तर त्या रेशोनं मल्टिप्लाय केला तर तीन हजार विद्यार्थी होतात मग तीन हजार विद्यार्थी यांनी घेतले त्यामध्ये एक्स्ट्रा बारा घेतले आता एक्स्ट्रा बारा कुठून आले हे कारण की कट ऑफ जो लागतो तो आपला डेसिमल पॉईंटमध्ये लागतो तर एकेचाळीस पॉईंट पन्नास विद्यार्थी मध्ये बारा असे होते की ते त्या रेंजमध्ये सापडले कमी कट ऑफ लागणार नाही म्हणजे तीन हजार पेक्षा कमी विद्यार्थी ते घेणार नाही जास्तच घेणार म्हणून जास्तच घेतले आणि प्रीचा कट ऑफ जो लागला तुमचा तो एकेचाळीस पॉईंट पन्नास लागला किती जागांसाठी लागला हा एकेचाळीस पॉईंट पन्नास कट ऑफ दोनशे पन्नास जागांसाठी मग या वर्षी जागा किती आहे सहाशे पंधरा जागा आहे तर सहाशे पंधरा जागा आहे तर ऑब्बियस आहे तुमचा चाळीसच्या खालीच कट ऑफ लागणार आहे फोर्टी पेक्षा कमी ओके किती लागणार ते पुढे बोलू आपण मग चाळीस पेक्षा कमी लागणार आहे म्हणजे चाळीसच्या वरती जोळी विद्यार्थी आहे त्यांना तो कट ऑफ जो आहे तो क्वालिफाय झालेला आहे हंड्रेड पर्सेंट आणि मी या पूर्ण व्हिडिओमध्ये मेन्स चा पण सांगितलंय शोडपर्यंत बनवून राहायचं मुख्य परीक्षा बद्दल पण बोललाय की मुख्य परीक्षेचा कट ऑफ किती लागू शकतो तुमचा तुम्हाला कितपर्यंत मजल मारायची आहे ते लास्टला म्हणजे जे चाळीस पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत त्यांनी सोडपर्यंत राहा जेणेकरून तुम्ही लास्टला मुख्य परीक्षेचा पण डाटा तुम्हाला मिळणार आहे आता बघा एकचाळीस पॉईंट पन्नास पन हा कट ऑफ लागला होता दोन हजार बावीस मध्ये ठीक आहे आता आपला दोन हजार तेवीस चा कट ऑफ किती लागते बघा दोन हजार तेवीस चा प्रीचा कट ऑफ साठी एकूण जागा आहे सहाशे पंधरा त्या मी तुम्हाला आधीच सांगितल्या मुख्य परीक्षा साठी किती विद्यार्थी घेणारे अंदाजे ते पण सांगितलं सहाशे पंधरा जे आहे याला मल्टिफ्लिकेशन बाराने केलं तर सात हजार तीनशे ऐंशी होते आता जवळपास सात हजार चारशे याला पकडू आपण सात हजार चारशे ठीक आहे आता एक आरटीआय नुसार अर्ज किती आले होते या डिपार्टमेंटल पी एस तर एक आरटीआय नुसार असा अंदाज आकडा आला की अठ्ठावीस हजार सातशे त्र्याहत्तर एवढे अर्ज प्राप्त झाले ठीक आहे आता हे मला माहिती जेनवीन आहे की माहिती पण अठ्ठावीस हजार सातशे त्र्याहत्तर चा आयटीआ आलेला आले आहे तुम तुम्हाला जर याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती असेल तर तुम्ही मला सांगू शकता कमेंट सेक्शन म तर मी हा अंदाजित आकडा अठ्ठावीस हजार सातशे त्र्याहत्तर ला अठ्ठावीस हजार पकडतो म्हणजे अठ्ठावीस हजार आपले अर्ज आले होते त्यांनी पेपर दिले आणखी काही विद्यार्थी सहाशे त्र्याहत्तर ते अबसेंट असतात काही पेपरला अब्सेंट असल्यामुळे होत नाही तर अठ्ठावीस पैकी सिरियस विद्यार्थी किती असतात तर सिरियस असतात फिफ्टी पर्सेंट तर चौदा हजार विद्यार्थी सिरियस आहे त्या चौदा पैकी सात हजार चारशे विद्यार्थी सिलेक्ट होणार आहे मुख्य परीक्षेसाठी फिफ्टी पर्सेंट येत्या लक्षात तुम्हाला सर्वांना म्हणजे कट ऑफ तुमचा ऑबियस आहे कमी जाणार आहे खूप कमी जाणार आहे म्हणजे चौदा पैकी जवळपास सात हजार चारशे विद्यार्थी सिलेटस करणार आहे कारण की अठ्ठावीस हजारच्या अठ्ठावीस हजार विद्यार्थी थोडी ना एकदम पूर्ण अभ्यास करतात काही विद्यार्थी फक्त फॉर्म भरतात काही विद्यार्थ्यांना कामं असतात कारण की डिपार्टमेंटल असल्यामुळे मग ते क्लास पण करू शकत नाही किंवा स्वतःचा सेल्फ स्टडी पण करू शकत नाही यामध्ये बरेच बरे विद्यार्थी कटून जातात ओके तर आता चौदा हजार पैकी सात हजार चारशे विद्यार्थी सिलेक्ट करणार आहे तर कट ऑफ किती लागेल तर अंदाजित कट ऑफ जो आहे एक्सपेक्टेड तो मला वाटते पस्तीस ते पस्तीसच्या दरम्यान लागणार आहे ठीक आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना बत्तीस ते पस्तीस या रेंज मध्ये मार्क आहे त्यांनी बिनधास्त अभ्यासाला लागून झाला पाहिजे कारण की एकेचाळीस पॉईंट पन्नास कट ऑफ हा दोनशे ला जागा पन्नास जागांसाठी लागला होता यावेळेसनी सहाशे पंधरा जागा आहे म्हणजे त्याच्यातून जर दोनशे पन्नास जर मायनस केले आपण तर बघा इथे इथे सहा आणि तीनशे पासष्ट एवढ्या जागा जास्त आहे एक्स्ट्रा आहे ठीक आहे एवढा जागा जास्त आहे एक्स्ट्रा म्हणजे एवढा त्यामुळे एकेचाळीस पॉईंट पन्नास समजा सहा सातचा तर कट ऑफ कमीच लागणार आहे कारण की पेपर मॉडरेट टू हार्ड होता तर अंदाज लावला तर बत्तीस ते पस्तीस पर्यंत तुमचा कट ऑफ लागायला पाहिजे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना बत्तीस किंवा पस्तीसच्या रेंजमध्ये मार्क आहे त्यांनी ज्यांना अडोतीस पेक्षा जास्त मार्क आहे त्यांनी तर जोमात अभ्यासाला लागा त्यांचे तर फुल चान्स आहे चाळीस पेक्षा वाल्यांचं तर बोलायचं कामच नाही बट ज्यांना तीस पेक्ष पर्यंत मार्क आहे किंवा अठ्ठावीस मार्क आहे अठ्ठावीस प्लस तर त्यांनी काय करा तर मी तुम्हाला सर्वांना एक गोष्ट खरं सांगतो तुमचा हा डिपार्टमेंटल पी एस शेवटचा चान्स आहे हा चान्स आहे कट ऑफ कारण की आताच थोडा दिवसाआधी प्रियम एमपीसी चा ग्रुप सी चा क्लर्क चा कट ऑफ लागला तो एकदमच कमी लागला एकोणीस कोणाला अनएक्सपेक्टेड होता कोणाला वाटलं नव्हतं एवढा एकोणीस कट ऑफ लागेल म्हणून आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी अभ्यासच केला नाही जे एकोणीसच्या तीसच्या रेंजमध्ये त्यांना असं वाटलं पस्तीसच्या रेंज मध्ये की एवढा कट ऑफ थोडी कमी लागणार आहे पस्तीस पर्यंत लागेल तर त्यांनी अभ्यास नाही केला मुख्य परीक्षेचा आणि कट ऑफ एकोणीस आला आणि आता अभ्यासाला लागले तर आता त्यांचे चान्सेस कमी आहे कारण की वेळेवर अभ्यास करणं हे डिफिकल्ट असते आणि मला सांगा जर तुम्हाला दोन तीन महिने तुमच्याकडे आहे आणि तुम्हाला जर अठ्ठावीस सत्तावीस तीस पण मार्क असेल अंदाजित कट ऑफ मी सांगत आहे आणि जर सेकंड नुसार आणखी काही प्रॉब्लेम झाला दोन तीन प्रश्नांचा होऊ शकतो तर कट ऑफ आणखी कमी जर गेला आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही बसले तर मग अभ्यास नाही केला तुम्ही तर मग पस्तावले तर माझं म्हणणं आहे अभ्यास करून पस्तावा अभ्यास न करता पस्तावल्यापेक्षा अभ्यास करून पस्तावलेला केव्हाही परवडेल तर ज्यांना कमी जास्त मार्क असेल आणखी दोन तीन मार्क त्यांनी सुद्धा अभ्यास करा कारण की अभ्यासाने काही बिघडत नाही आपण काही वाईट गोष्टी करून नाही राहिलो चांगलीच गोष्ट करून आलो तर काही बिघडत नाही अभ्यास करा बत्तीस ते पस्तीस वाल्यांनी तर थोडा चांगला अभ्यास करा ज्यांना पस्तीस पेक्षा जास्त थर्टी फाईव्ह प्लस पेश आहे त्यांचा तर चान्सेस खूप जास्त आहे अडतीस पर्यंत तर काही पोलाच लागत नाही कारण की हा गेल्या वर्षीच्या कट ऑफच्या अंदाजावरून मी सांगत आहे आता आपण मुख्य परीक्षेकडे जाताय की मुख्य परीक्षेमध्ये कट ऑफ किती लागू शकतो त्याचा काय असणार आहे त्याच्याबद्दल दोन शब्द बोलतो तर तुम्हाला कळलं तर बत्तीस ते पस्तीस यांनी अभ्यासाला सुरुवात करायला काही हरकत नाही कमी जरी असेल तर अभ्यास करा तीसच्या वरते वाल्यांनी तर केला तर काही हरकत नाही ठीक आहे चला आता आपण मी मुख्य परीक्षेबद्दल बोलू दोन हजार बावीस मध्ये जे मुख्य परीक्षेचा कट ऑफ लागला होता त्यांना ज्यांचे गुण दोनशे पंधरा पेक्षा जास्त आहेत ते सिलेक्ट झाले होते म्हणजे एकूण विद्यार्थी सिलेक्ट केले होते त्यांनी एक हजार तेहतीस म्हणजे जागा होत्या दोनशे पन्नास दोनशे पन्नास गुन्ह्याला जर तुम्ही चार केले तर जवळपास हजार विद्यार्थी होता म्हणजे चार चार रेशोनी त्यांनी मटिप्लाय केलं होतं एका जागासाठी चार जण म्हणजे फिजिकल साठी म्हणजे एक हजार तुमचे म्हणजे तेहतीस लोक एक्स्ट्रा झाली तर तेहतीस म्हणजे तेच मी तुम्हाला सांगितलं की वरचे ते एक्स्ट्रा घेतात आणि नंतर मग तुमचा फायनल कट ऑफ लागतो ठीक आहे सगळं झाल्यानंतर तो फायनल कट ऑफ मी इथं घेतलेला नाहीये कारण की आपली प्रिलिम निघाल्यानंतर मुख्य परीक्षेचा सा आता चांगला बिझनस अभ्यास करायचा आहे कारण की आता सहाशे पंधरा आहे तर मल्टिप्लाय बाय तुम्हाला चार करावा लागेल तर पाच चोक वीस शून्य हातच्याले दोन चार पाच सहा सहा चोक चोवीस म्हणजे जवळपास दोन हजार चारशे साठ विद्यार्थी हे मुख्य परीक्षेस मध्ये पास होणार आहे क्वालिफाय होणार आहे फिजिकलसाठी तर चोवीसशे चो साठ तर हा नंतरचा विषय आहे पण मी तुम्हाला एक थोडंसं तुमच्या डोक्यामध्ये कारण की ज्यांची अडोतीस पस्तीस पेक्षा जास्त मार्क आहे ते अभ्यासाला आणखी जोमात लागेल तर हे तुमच्याकडे आकडेवारी असेल तर आणखी चांगल्या प्रकारे तुम्ही त्याच्या ते मागे जाऊ शकता प्री मेन साठी पेपर सेट जास्तीत जास्त सॉल्व्ह करायची आहे बाकी तुम्ही अभ्यास करतच आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमचे मार्क्स आणखी मेन्शन करा काही बदल असेल काही वाटत असेल तर मी नक्की तुम्हाला सांगणार चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद